नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 100 बेडचं कोविड सेंटर उभारणार। सोलापुरात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेताना 10 टाकून 11 मोबाईल सह साहित्य जप्त। मुखेड उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकात शाब्दिक बाचाबाची चाकू हल्ल्याचा झाला प्रयत्न। गंभीर घटना नाशिक मध्ये, ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू। नाशिक मधील दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींच्या शोकसंवेदना। नाशिकचा अपघात महाराष्ट्रावर आघात करणारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला तीव्र शोक। नाशिक ऑक्सिजन गळती, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर। भारतीय काढा कोरोनावर रामबाय उपाय, जपानने दिले प्राधान्य। महाराष्ट्रात अखेर लॉकडाऊन लागू, राज्य सरकारची घोषणा। देशाला रिलायन्सकडून दररोज 700 टन मोफत ऑक्सिजन पुरवठा। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पुढील महिन्यापर्यंत, 15 मे नंतर जास्त धोका। केंद्र सरकारनं लसीकरणाबाबत दिला पुरावा, कोरोना लस ठरतीये संजीवनी। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 1111 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 61221, तर मृतांची संख्या 18। सोलापूर शहरात नवीन 338 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 22690, तर 22 मृत। वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यातून सुमारे 500 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, आरोग्यमंत्री राजेश टोपे। रेमडेसिवीर बाबत शासनानं भेदभाव करू नये, आमदार विजयकुमार देशमुख। जिल्ह्यातील अंत्योदय प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य, जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती। सोलापूर, कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई आणखी कडक, 2 लाखांचा दंड वसूल। सोलापुरातील आध्यात्मिक विषयांवरील लेखिका अनिता लिमये यांचं निधन। करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना कोरोनाची लागण। कोरोनावरील लस घरोघरी जाऊन द्या, नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे पत्र। गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक। घाटकोपरमध्ये हिंदू सभा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा, 61 रुग्णांचे जीव टांगणीवर। बेड न मिळाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या दारातच सोडला प्राण, नाशिकच्या चांदवड येथील घटना। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।